शेवटचा दिवस, तुझ्या सहवासाचा शेवटचा दिवस, तुझ्या भेटीचा शेवटचा दिवस। आज नेहमीसारखी सकाळ होईल, पण अंतरुणातून पाय निघणार नाही, कारण तुझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाला असं वाटतं की हा दिवस उजाडूच नये। आज पुन्हा एकदा तुला आवडतील तसे मोदक बनवले जातील, पण आजचे मोदक जरा गोडच लागतील, कारण मोदक खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की आता मोदक खायचा योग कदाचित सरळ पुढच्या वर्षीच येईल। आज तुझ्यासाठी खास आळूवड्यांचा बेत केला जाईल, पण कदाचित आजच्या आळूवड्या या थोड्या जास्त कुरकुरीत आणि खमंग वाटतील, कारण आळूवड्या बनवणारे हे हात तू आमच्या घरची चव विसरू नयेस हा पुरेपूर प्रयत्न करते। आज तुझ्यासाठी खास बनवलेली शिदोरी तुला नैवेद्य म्हणून दाखवली जाईल, पण तुझ्या घरच्यांना ही तयारी आवडेल की नाही हे हुरहुर प्रत्येक अन्नपूर्णेच्या मनात राहील। आज बरेच पाहुणे नातलग तुझी धावती भेट घेण्यासाठी येतील, आणि आता हेच चेहरे कदाचित सरळ पुढच्या वर्षी दिसतील। आज ठरलेल्या वेळेप्रमाणे उत्तर पूजेला आलेल्या ब्राह्मणाचे नेहमीसारखेच स्वागत केले जाईल, पण मनाचा कोपरा पहिल्यांदा ब्राह्मणांना विचारेल की बुवा तुम्ही एवढ्या लवकर का आला। तुझी निघण्याची तयारी करताना आज सर्वांचीच थोडी चिडचिड झालेली दिसेल, पण ह्याच चिडचिडी मागे तुझ्या विरहाचे दुःख दडलेले असेल। मग वेळ येईल त्या शेवटच्या आरतीची। रोज संयमाने वाजणारा तो मृदुंग आज थोडा जास्त चढवला जाईल। घरात होता नव्हता तो सगळा धूप आज मुद्दाम संपवला जाईल। निरोप घेतो आता तुमची आज्ञा असावी ही ओळ येतच पापण्यांचा कोपरा अलगद ओलावला जाईल। शेवटचा मोर्या रे हा गजर बेंबीच्या टोकापासून गायला जाईल। तुझ्या आगमनाच्या दिवशी अलगद उचललेला तो पाठ आज नखळत थोडा जड होऊन जाईल। तुला दरवाजातून बाहेर आणताना घरातून पाय निघेनासा होईल। तुझी दरवाजाकडे असलेली पाठ ही मनाला हुरहुर लावणारी असेल। तुझी शेवटची पूजा करून प्रत्येक व्यक्ती तुझ्याकडे हात पसरून मागणं मागेल। तुला विसर्जनासाठी उचलताच काळजाचा चुकेल ठोका। प्रत्येक व्यक्ती तुला विचारेल, बाप्पा जाणं जरुरी आहे का? तुझ्यावर अक्षतांचा वर्षाव करून मनोभावाने तुझा निरोप घेतला जाईल। पुढच्या वर्षी लवकर या असं हक्काने बजावलं जाईल। आमच्या इच्छांना तथास्तु म्हणून तू जाताना म्हणशील माझी वाट पहा, पण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यायचं हा।